हॅलो. हॅलो नरेंद्र मेहता साहेब का? मी सोलापूरवरून बोलतो, बाळासाहेबाचा एक शिवसैनिक अतुल भवर. अतुल भवर बोलतो सोलापूरवरून, शिवसैनिक. बोला बोला. तुम्ही एक स्टेटमेंट दिलेले उद्धव साहेबांच्या विरोधात की शिवसेने उद्धव साहेबांचे शिवसैनिक महिलांवर मारहाण करतात किंवा महिलांच्या अंगावर जातात, तो विषय तुम्ही जरा सविस्तर सांगितला असतं तर बरं झालं असतं. तो विषय हा बाळासाहेबांच्या अस्मितेचा विषय आमच्या दैवतांच्या. हा, बाळासाहेबांचा कुठे संबंध आला आहे? नाही, संबंध कसा आला नाही. तुम्ही दालनाला विरोध करताय, दालन तुम्ही करू शकत नाही. तुम्हाला सांगितलं, तुम्हाला नाही, तुम्ही महासभेने तेच तुम्हाला सांगितलं, क्लिअर केलं, ठराव मागून घ्या. त्यामध्ये महासभेने असं निर्णय घेतलं होतं की ह्याला प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारायचं, यासाठी 50 कोटी अंदाजित खर्च आहे. महापालिका त्यामध्ये 2 कोटी देतील आणि 48 कोटी सरकारकडनं आपण घ्यायचे. अशा प्रकारचा प्रस्ताव सरकारला पाठवला. बरोबर आहे. मला सांगा, राज्यामध्ये तुमचेच मुख्यमंत्री आहेत. अरे ऐका तरी, ऐका तर, पंतप्रधान तुमचेच आहेत. माझा ऐका, तुम्हाला नाही, तुम्ही चालू आमदार आहे काय? अरे ऐका ना, पण बोला ना. माझ्या मतदारसंघात नाही आहे. ते प्रताप सरनाईक साहेबांचा मतदारसंघात आहे. नाही, मतदारसंघ कोणाचा असू द्या. पण आणि ते तुम्ही जे स्टेटमेंट दिली ना उद्धव साहेबांच्या विरोधात, ते चुकीची दिली. जसं किरीट सोमय्याचा झालं ना, तसं तुमची वेळ येईल. पूर्ण ऐका, पूर्ण ऐका. उद्धव साहेबांच्या विरोधात नाही, सरनाईकचा केव. उद्धवजी, आपण सरनाईकला असे संस्कार दिले का की सरनाईकने अशा प्रकारचा केला? मी उद्धव साहेबचे तुमचे संस्कार असं नाही बोललो. तुम्ही परत ऐका. नाही नाही नाही, तुम्ही तुमचं भाषण, तुम्ही स्टेटमेंट नीट ऐका. तुम्ही उद्धव साहेबांना आमच्या बोललेलं आहे डायरेक्ट की उद्धव साहेब, उद्धव ठाकरे यांचे संस्कार हे अशीच आहेत असं तुम्ही बोललेलं. आज राजीनामा परत परत ऐका आणि मला परत 2 मिनिटात. नाही नाही नाही, तुम्ही तसं बोलला म्हणून. 2 मिनिटात परत, जसं किरीट सोमय्या झालं तसं तुमचं पण होईल. तुम्ही जसं किरीट सोमय्याची आजची परिस्थिती आहे ना, तशी तुमची उद्या होणार आहे. लक्षात अशी आहे, तर सरनाईकची परिस्थिती मी करेल की त्याला तुम्ही करू शकत नाही हो साहेब. तुम्ही करू शकत नाही तेवढं. आणि बाळासाहेबांच्या दालनाला विरोध केला तर मग याच्यापुढे अजून तोडफोड होईल. हा, मला फोनवर इकडे येऊन बोला.